आम्ही दरवाजा ठोठावतो, आम्ही चित्रपट पाहतो। या ठिकाणी ही दोन मराठीची वाक्य आपण इंग्लिश मध्ये करणार आहोत। तर ती वाक्य इंग्लिश मध्ये करत असताना आपल्याला क्रम त्या ठिकाणी मांडायचे आहेत। सर्वप्रथम आपण आम्हीला एक नंबर दिला, दरवाजा दोन नंबर, आणि ठोठावणे ठोकणे त्याला आपण तीन नंबर देऊया। मग मराठीतील रचना एक दोन तीन। तर हेच वाक्य इंग्लिश मध्ये करताना आपल्याला एक तीन दोन अशी रचना ठेवूया, म्हणजे आपलं इंग्लिश मध्ये परफेक्ट वाक्य होईल। तर आम्ही साठी मी घेतला डब्ल्यू ई व्ही, त्यानंतर ठोठावणे, आपण इंग्लिश मध्ये ठोठावणेला नॉक म्हणत असतो। या ठिकाणी के हा सायलेंट आहे, वी नॉक। मग आपण दरवाजाला लिहितो डोवर, ओके। आता ह्या ठिकाणी एक दरवाजा ठोठावतो आम्ही, तर आपण त्याच्यासाठी ए हा आर्टिकल घेऊया। तर ह्या ठिकाणी ए आर्टिकलचे यूज आपल्याला कुठे करायचे असतो, जर आपण ए टू झेड अल्फाबेट्स बघितले आणि त्यातून आपण ए ई आय आणि यू, ए ई आय ओ यू ही पाच स्वर काढलेत, तर उरलेली 21 लेटरच्या समोर आपल्याला ए आर्टिकलचा यूज करायचा आहे। तो शब्द सिंगल असला पाहिजे, तो सिंग्युलर असला पाहिजे, तो एकटा असला पाहिजे। त्यानंतर आपण बघूया आम्ही चित्रपट पाहतो, याला नंबर देऊया आपण एक दोन तीन। हे हा क्रम आपण इंग्लिशमध्ये मांडत असताना एक तीन दोन या पद्धतीने त्या ठिकाणी करूया। बघा, आम्ही साठी मी घेतला वी, आणि पाहण्यासाठी आपण म्हणूया वॉच, वी वॉच, आम्ही पाहतो। चित्रपटला आपण लिहितो मूवी, मूवी म्हणा किंवा चित्रपट म्हणा, वी वॉच। मग मूवी एक आहे म्हणून त्या ठिकाणी आपण लिहिला वी वॉच अ मूवी। आता आपण नेक्स्ट सेंटेन्स बघूया, मी कार विकत घेतो, मी नोकरी शोधतो। नेहमीप्रमाणे आपल्याला पहिले त्या ठिकाणी नंबरिंग करायची आहे। मी साठी एक नंबर, कार साठी दोन नंबर, आणि विकत घेतो तीन नंबर। मग आपण इंग्लिशमध्ये ज्यावेळेस हा क्रम मांडत असतो, तर आपण घेतो एक तीन दोन, घेतला आय, आणि विकत घेतो हा एकच शब्द आहे, त्याला आपण इंग्लिशमध्ये लिहितो बाय, आय बाय। कारसाठी आपण कारच म्हणतो, तर ही एक कार असल्यामुळे आपण त्या ठिकाणी घेतला ए, म्हणजे ए टू झेड अल्फाबेटमध्ये। परत एकदा रिपीट सांगतो की 21 अल्फाबेट्स असतील, ते सिंगल असतील, तर त्यापुढे आपल्याला ए वापरायचे आहे, आय बाय अ कार। त्यानंतर मी नोकरी शोधतो, नंबर एक आपण करूया एक दोन तीन। मग आपण हा ज्यावेळेस इंग्लिशमध्ये मांडत असतो तर नंबर करतो आपण एक तीन दोन। ही सिरियल जर आपल्या लक्षात राहिली तर आपण इंग्रजी मराठीतली अनेक वाक्य इंग्लिशमध्ये करू शकता। मी साठी घेतला मीने आय, आणि शोधण्यासाठी आपण म्हणूया फाइंड। मी एक नोकरी शोधतो, आय फाइंड अ जॉब, मी एक नोकरी शोधतो। या ठिकाणी अशी अनेक महत्त्वाची मराठीतली वाक्य आपण इंग्लिशमध्ये करणार आहोत, आणि तुम्हाला इंग्रजी सोपं जावं हा त्या मागचा उद्देश आहे। तर आमचा व्हिडिओ निश्चित तुम्हाला आवडेल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू व्हेरी मच।